नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सपेंशन ऑफ ए प्लस बी रेस टू थ्री याचं एक्सपेंशन पाहणार आहोत आणि आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 हा आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक्सपेंशन ऑफ ए प्लस बीचं रेस टू थ्री याचा आपल्याला विस्तार पाहायचा आहे, म्हणजे याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये होणार आहे. तर हे जे एक्सपेन्शन आहे हे तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन पहा. बघा, आता एक्सपेन्शन काय सांगितलं आहे, ए प्लस बी रेस टू एक्स ए प्लस बीचा क्यूब. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, विस्तार करायचा आहे, म्हणजे काय करायचं आहे, एक्सपेन्शन करायचं आहे. बघा, आता एक्सपेन्शन करत असताना काय करायचं आपल्याला, ए प्लस बी जसं आपण सुरुवातीला पाहिलं आहे तसं ए प्लस बीचा क्यूब म्हणजे काय करतो, आपण थ्री टाईम्स लिहून घेतो, ए प्लस बी बरोबर. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, विस्तारात रूपांतर करायचं आहे. आता बघा, ए प्लस बी हा झाला एक ब्रॅकेट आणि दुसऱ्या दोन ब्रॅकेटचं काय होतं, आपला फॉर्म्युला तयार होतो. बघा कसा तो, आता ज्यावेळेस एक कंस आपण साईडला काढला आणि दोन कंस आपल्याला एकत्र करायचे, म्हणजे काय करायचं, त्यांचा मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे कसं येईल बघा, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. हे आपण तुम्ही पाठीमागच्या भागात शिकलेलेच आहात, ज्यावेळेस दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेस ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा आपल्याला मिळत असतं. आता पुढं काय प्रोसेस आहे, पुढची काय स्टेप यायची बघा, ज्यावेळेस दोन ब्रॅकेट मिळून आपलं हे फॉर्म्युला येतो त्यावेळेस काय करायचं, पुढची स्टेप काय, आता ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी. आता ज्यावेळेस ह्या ए प्लस आणि बीने ह्या कंसाला आपण दोन टू टाईम्स गुणून घेऊ त्यावेळेस आपल्याला पुढचा फॉर्म्युला मिळेल. म्हणजेच काय होईल, सुरुवातीला एने मल्टिप्लिकेशन करायचं, कशाला, इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर बरोबर, ब्रॅकेट क्लोज प्लस. आता एने याला गुणून घेण्यासाठी आपण सेपरेट लिहिलं, आता बीने याला गुणून घ्यायचं, म्हणजे कसं करायचं, बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, ए स्क्वेअर म्हणजेच काय येईल, एचा क्यूब प्लस, आता एने ह्या टू ए बीला जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल, टू ए स्क्वेअर बी प्लस ह्या एने ह्या बी स्क्वेअरला मल्टिपल केलं तर काय होईल, ए बी स्क्वेअर बरोबर प्लस. आता ह्या बीनी काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं, म्हणजे काय करायचं, ए स्क्वेअर आहेच, आता बी इथं येईल प्लस, इथं टू ए बीला ह्या बीनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय करायचं, टू ए आणि हे बी दोन होतील ना, म्हणून काय होईल इथं बीचा स्क्वेअर प्लस. आता हे बीचं स्क्वेअर ऑलरेडी आहे आणि त्यात अजून एक बी मिळाल्यावर काय होईल, त्याचा बीचा क्यूब बरोबर. आता बघा, इथपर्यंत आलं का, आता आपल्याला एक शेवटची स्टेप करायची, म्हणजे काय करायचं, यांची आपल्याला ॲडिशन करायची. बघा, आता ए क्यूब ए क्यूब आहे, आता त्याला अजून एक सेपरेट ए आहे का कुठं, जसं ए क्यूब सारखा एचा स्क्वेअर असा आहे का, तर नाही, तरी म्हणून आपण काय करणार, ए क्यूब लिहून घेणार प्लस बरोबर. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या दोन इंची बेरीज करायची, ह्या दोन इंची करायची आणि हे सेपरेट ठेवायचं, तर काय येईल इथं बघा, टू ए स्क्वेअर बी प्लस ए बीचा स्क्वेअर, हे टू ए स्क्वेअर बी आहे बरोबर, ह्या ए स्क्वेअरमध्ये हा ए मिळाला, म्हणजे किती झाले, थ्री थ्री ए स्क्वेअर बरोबर, आणि हे बी आणि हे बी, म्हणून हे दोन बी आणि हे एक बी मिळून किती झाले, थ्री
म्हणून हे बी प्लस आता यांची ॲडिशन बघा आता याची ॲडिशन कशी होईल इथं 2a ए बी स्क्वेअर म्हणजे हे याच्यात ॲड केल्यानंतर काय होईल 3ab चा स्क्वेअर प्लस खाली काय राहिलं बीचा क्यूब म्हणजे हे झालं आपली शेवटची स्टेप मग काय आलं आपलं एक्सपेन्शन ए प्लस बीचा क्यूब इज इक्वल टू एचा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर प्लस बीचा क्यूब हे झालं आपलं एक्सपेन्शन आता बघा हे एक्सपेन्शन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे आता उदाहरण बघत असताना काय करतो आपण एक पहिलं उदाहरण बघू काय काय एक्स प्लस 3चा क्यूब याचं काय करायचं आपल्याला एक्सपेन्शन करायचं म्हणजे काय करायचं विस्तार करायचा आहे बरोबर आहे की नाही आता विस्तार करत असताना काय करायचं आपल्याला डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं म्हणजे कोणता फॉर्म्युला हा तर काय आहे ए प्लस बीचा क्यूब इज इक्वल टू एचा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर प्लस बीचा क्यूब बरोबर हे काय झालं आपला फॉर्म्युला झाला आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ह्या किमती मांडायच्या तर मग आपलं एक्झाम्पल काय आहे ए प्लस 3चा क्यूब इज इक्वल टू आता सेम ह्या किमती ह्या फॉर्म्युल्या पद्धती ह्या फॉर्म्युल्याच्या पद्धतीने आपल्याला मांडून घ्यायच्यात तर मी इथं काय सांगितलं आहे एचा क्यूब मग इथं आपण काय घेणार एक्सचा क्यूब प्लस आता थ्री जसे असतं असे मग एचा स्क्वेअर म्हणजे काय येईल इथं आपला एक्सचा स्क्वेअर बरोबर त्यानंतर बी म्हणजे काय आपलं इथं थ्री आहे बरं प्लस परत तीन थ्री असं जसे असतं असे त्यानंतर पुढं काय करणार आपण ए एची किंमत काय इथं एक्स बीची किंमत काय आहे थ्री थ्रीचा स्क्वेअर प्लस इथं काय बीचा क्यूब मग बीची किंमत काय आहे थ्री म्हणजे इथं काय येईल थ्रीचा क्यूब आता बघा आता जशा किमती मांडल्या ना आपण तशा आपल्याला ती किमती सोडून घ्यायच्यात मग काय करायचं आहे एक्सचा क्यूब प्लस मग थ्री आता थ्री इथं मल्टिप्लाय आहे बरोबर मल्टिपल एकमेकांना तर मग थ्री इंटू थ्री तीन त्रिक किती झाले नाही एक्स स्क्वेअर प्लस बरोबर पुढं काय झालं थ्री एक्स थ्रीचा स्क्वेअर काय आहे नाही प्लस थ्रीचा क्यूब काय आहे 27 बरोबर इथपर्यंत आलं आता बघा पुढची स्टेप काय आहे एक्सचा क्यूब एक्स प्लस 9x स्क्वेअर प्लस आता एक्स हे वेगळं आहे आणि आपली जे अंक आहेत ते वेगळे आहेत मग यांचं काय होईल मल्टिपल होईल मल्टिप्लिकेशन होईल 9 इंटू 3 म्हणजे किती होईल 27 एक्स प्लस 27 हा काय झाला आपला एक्सपेन्शन म्हणजेच विस्तार आपल्या उदाहरणाचा विस्तार आता बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 5.2 त्यामधला पहिला क्वेश्चन काय आहे पहिला क्वेश्चन सांगितलं आपल्याला एक्सपांड म्हणजेच काय करा विस्तार करा त्यातला पहिला प्रश्न काय सांगितला आपल्याला बघा के प्लस 4 ब्रॅकेटचा क्यूब के प्लस 4 ब्रॅकेटचा क्यूब आता यामध्ये काय करायचं एकदा सुरुवातीला आपला फॉर्म्युला लिहून घ्यायचा कोणता ए प्लस बीचा क्यूब
याचा काय येईल फॉर्म्युला, ए चा क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बीचा क्यूब, हा झाला आपला फॉर्म्युला। आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अप टू डेट या किमती टाकायच्या आहेत, बरोबर। उदाहरणार्थ जसे ए, एला काय म्हणू आपण, के, काय किंमत यायची इथं, के, आणि बीची किंमत काय सांगितली, 4। मग ह्या किमती आपण काय करणार, जशास तसे मानणार। मग काय आहे आपलं उदाहरण, के प्लस 4 क्यूब बरोबर। आता ह्या किमती काय करायच्या, ह्या उदाहरणात जशास तशा मांडायच्या। एचं काय आहे, के क्यूब प्लस 3, मग एची किंमत काय इथं, के, मग काय करणार आपण, केचा स्क्वेअर प्लस बीची किंमत काय आहे, 4 प्लस परत 3 परत त्याच्यानंतर काय झालं, एची किंमत काय आहे, के, बीची किंमत काय आहे, 4 चा स्क्वेअर प्लस बीची किंमत काय आहे, 4 चा क्यूब। लक्षात बघा आता पुढं, आता आपण काय केलं आहे, किमती मांडून घेतल्या, बरोबर। आता किमती मांडून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते एक एक स्टेप आपल्याला पुढं सॉल्व करत जायचं आहे। बघा आता केचा क्यूब प्लस, आता इथं 3 × 4 आहे, बरोबर, मल्टिप्लिकेशन 4, मग यांचं काय होईल, मल्टिपल होईल, 3 × 4 = 12 इन ब्रॅकेट केचा स्क्वेअर प्लस 3k। आता 4 चा स्क्वेअर काय येईल, 16, राईट, प्लस 4 चा क्यूब किती येईल, 64, ओके। देन केचा क्यूब प्लस 12k² प्लस इथं किती येईल, 3 × 16 मल्टिपल आहे, बरोबर, 16 × 16 = 32 म्हणजे किती येईल, 48k + 64। हे झालं आपलं एक्सपांड, म्हणजे हे काय झालं, आपलं उत्तर झालं, म्हणजे काय येईल आपलं, के प्लस 4 ब्रॅकेटचा क्यूबचं काय येईल एक्सपांड, k³ + 12k² प्लस 48k + 64, ओके। आता काय करणार आहे आपण, पुढचं 2 नंबरचं उदाहरण पाहणार आहोत। 2 नंबरचं उदाहरण काय आहे बघा, 7x + 8y² बरोबर। आता काय करायचं आपल्याला, हे आपल्याला आधीसारखं सोडवायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, एकदा सुरुवातीला फॉर्म्युला लिहून घ्यायचा। काय फॉर्म्युला आहे आपला, a + b² मग काय येईल, एचा क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बीचा क्यूब, बरोबर। बघा आता यात काय करायचं, आपल्याला फक्त किमती टाकायच्यात। तर ए म्हणजे काय, 7x, बी म्हणजे काय, 8y, यात फक्त काय करायचं, आपल्याला किमती टाकायच्या, इन ब्रॅकेट 7x + 8y³ इज इक्वल टू, याची किंमत काय आहे, 7x³ प्लस 3 7x² बीची काय आहे, 8y प्लस 3, याची किंमत काय आहे, 7x 8y² प्लस बीची काय आहे, 8y³ बघा आता हे काय करायचं, आपल्याला
सोडून घ्यायचं. आता 7x क्यूब किती येईल आपला, 7 × 7, 7 × 7, तर 7 क्यूब किती येईल, 343. आणि एक्स क्यूब काय होईल, तसंच राहील, एक्स क्यूब प्लस काय होईल पुढं, 3 जशास तसे. 7 स्क्वेअर किती येईल, 49. आणि एक्सचं काय होईल, जशास तसं राहील. पुढं काय होईल, 8y जशास तसे प्लस 37x. पुढं 8 स्क्वेअर काय येईल, 8 × 8 म्हणजे काय होईल, 64. आणि वायचा स्क्वेअर जशास तसा प्लस 8 क्यूब किती येईल, 512. आणि वायचा क्यूब जशास तसा. आता बघा, इथपर्यंत समजलं आहे का? पुढं इज इक्वल टू 343 एक्सचा क्यूब प्लस, बघा आता पुढं काय सांगितलं आहे. आता 3 × 49 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, तर 3 × 49 मल्टिप्लिकेशन किती येईल, 147 एक्स क्यूब. पुढं 8y जशास तसे प्लस, इथं पण काय करायचं, 7 × 3 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, 21x. पुढं 64y. पुढं प्लस 512 y क्यूब. आता पुढं काय करणार अजून आपण, इज इक्वल टू 343 एक्स क्यूब प्लस, आता 147 मल्टिप्लाय बाय 8, बरोबर. तर याचं किती येईल, 147 मल्टिप्लाय बाय 8. याचं आपल्याला काय करायचं आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे, थोडंसं रफ वर्क करून घ्यायचं नंतर, तर साईडला करून घ्यायचं, तर किती येईल आपलं मल्टिप्लिकेशनचं रफ वर्क, 1176 एक्स स्क्वेअर वाय. आता 8y इथं येईल तो 8y प्लस, आता 21 मल्टिपल बाय 64 येईल. तर याचं किती येईल मल्टिप्लिकेशन, 134 एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 y क्यूब. हा झाला आपल्या उदाहरणाचा विस्तार, समजलं. बघा आता, म्हणजे फक्त किमती उदाहरणात टाकायच्या आणि शेवटपर्यंत फक्त सोडवतायचं. आता याच्या पुढं आपण सोडू शकतो का, इथं कुठं मल्टिप्लिकेशन दिसतंय का, कुठं ॲडिशन दिसतंय का, कुठं काय दिसतंय, तर नाही. तर इथं आपलं इथं एक उदाहरण संपलं आहे, एक्झाम्पल आपलं संपलं आहे, म्हणजे इथपर्यंतच आपल्या उदाहरणाचा विस्तार होत आहे. ठीक आहे, बघा आता 3 उदाहरण काय आहे, 7 + m³. आता हे उदाहरण सोडवतानाही आपण तसंच करणार, a + b³ हा झाला फॉर्म्युला. आता फॉर्म्युला लिहून घ्यायचा काय, a³ + 3a² b + 3ab² + b³. आता यामध्ये काय करायचं, फक्त किमती टाकून द्यायच्या. आता ए ची किंमत किती आहे, 7, बी ची किती येईल, m. आता हे काय करायचं, किमती फक्त टाकून द्यायच्या, 7 + m³ इज इक्वल टू, आता इथं याची किंमत किती सांगितली, याचा क्यूब 7 क्यूब बरोबर प्लस 3, ये किती आहे, 7² बी ची किंमत काय आहे, m प्लस 3 ला जसे असतं तसे याची किंमत काय आहे, 7
बीचं काय एम स्क्वेअर प्लस बीचं काय एमचा क्यूब आलं इथपर्यंत. आता बघा सेवनचा क्यूब किती येईल, सेवन इंटू सेवन 49, 49 इंटू सेवन किती येईल 343, प्लस सेवनचा स्क्वेअर किती येईल 3 × 49 m, प्लस 3 × 7 21 m स्क्वेअर प्लस mचा क्यूब इज इक्वल टू. आता बघा 343 प्लस याचं मल्टिप्लिकेशन येईल, किती होईल मल्टिप्लिकेशन 9 × 3 147 m प्लस 21 m स्क्वेअर प्लस mचा क्यूब हे झालं आपलं फायनल उत्तर. म्हणजे हा आपलं विस्तार आला, ही झाली फायनल शेवटची स्टेप. आता किती झाली हे उदाहरणं, 3 झाली. आता 4 नंबरचं उदाहरण बघा, चौथं उदाहरण सोडून देतो आणि बाकीचे राहिलेले 4 उदाहरणं तुम्ही नंतर सोडून पहा. बघा 4 नंबरचं उदाहरण काय आहे, इन ब्रॅकेट 52 क्यूब. आता हे काय आहे आपल्या ह्या उदाहरणात ह्या फॉर्म्युल्यात बसतं का, बघा बरं, ए प्लस बीचा क्यूब इज इक्वल टू एचा क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस बीचा क्यूब. ह्या फॉर्म्युल्यात बसतं का, बघा बरं, ए आणि बीची किंमत आहे याच्यात, नाही तर आपल्याला एकच किंमत दिलेली याच्यात काय 52 चा क्यूब. मग तर आपल्याला ए आणि बीच्या ए प्लस बीचा क्यूब ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचं, हे उदाहरण तयार करायचं. तर मग काय करणार आपण, 52 आहे ना, तर 50 + 2 इन ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे काय झालं, हे झालं ए आणि हे झालं बी, म्हणजे आपली ही याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीने किमती मांडू शकतो. मग इथं एची किंमत किती झाली 50 आणि बीची किंमत किती झाली 2, म्हणजेच आपण 50 + 2 चा क्यूब इज इक्वल टू एची किंमत काय आहे 50 चा क्यूब प्लस 3 याचा काय आहे स्क्वेअर, बीचं काय आहे फक्त बी म्हणजेच किती येतील 2, प्लस परत 3 × 2 बीची किंमत किती आहे, एची किंमत 50 आणि बीची किंमत किती आहे 2 चा स्क्वेअर प्लस परत बीची किंमत 2 चा क्यूब. समजलं, हे किती आहे 2 इज इक्वल टू. आता आपल्याला काय करायचं आहे, 50 चा क्यूब काढायचा आहे, 50 चा क्यूब काढायचा आहे. आता 50 चा क्यूब किती येईल, म्हणजे 50 × 50 50 × 50 50 × 3 times. ओके, तर किती येईल आपलं 50 चा क्यूब किती येईल, बघा बरं, 50 × 50 and 50 × 50 तर किती येईल 12500. ओके, प्लस 50 चा स्क्वेअर किती येईल 5 × 5 = 25 00. ओके, इंटू 2 प्लस 50 × 3 तर किती येईल 5 × 3 50 50 0 अँड 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2 चा क्यूब 8. देन पुढं काय येईल 12 5 + 25 × 3 75 × 2 प्लस
150 मल्टीप्लाई बाय 4 म्हणजे किती येईल 60 + 8 ओके देन 12 5000 + 6 + 8 देन नो ॲडिशन आता फक्त काय करायची जी ॲडिशन करायची बेरीज करायची बघा आता 0 त्यानंतर हे 15 त्यानंतर हे 600 देन 8 किती येईल 8 0 6 5 ॲड अँड 5 10 4 आय थिंक दिस आन्सर इज राईट आता बघा हे उत्तर आपलं बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी काय करणार आपण तर 52 × 3 म्हणजे 53चा क्यूब काढायचा 52चा क्यूब काढला की तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल म्हणजे आपलं हे एक्सपेरिमेंट बरोबर आहे आता बाकीचे उदाहरणं तुम्ही नंतर सोडवा